नमस्कार विद्यार्थी मित्रों, दी पॉलिटिक्स चैनल वर आपले सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रों, आता ऑफलाइन ऑनलाइन एमसीक्यू थिअरी हे डोक्यातून काढा। आपल्या परीक्षा चालू झालेल्या आहेत, आज पेपर झालेला आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने परीक्षेचा निकाल कशा पद्धतीने लावायचा आहे यासाठी सुद्धा पुढची दोन पत्र टाकलेली आहेत। पेपर चेकिंग कशी होणार आहे, डीकॅप कुठं कुठं असतील त्याची यादी दिलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी हे लक्षात येते की आपण आपल्या परीक्षेची आता तयारी केली पाहिजे, शासन काय म्हणते, ह्या सगळ्या गोष्टी आता गुण झालेल्या आहेत। हां, तर प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी संघर्ष करू नये का? निश्चितपणे संघर्ष करावा, विद्यार्थ्यांनी एक समान परीक्षेसाठी लढा द्यावा। पण यामध्ये कल्पेश यादव, बालुशा बासल यांनी कालच्या मीटिंगमध्ये धनराज मानेंना, उच्च संचालकांना निवेदन दिलेलं आहे। न्यायालयाने सांगितलं होतं की यांची बाजू ऐकून घ्या, त्याने ती बाजू ऐकून घेतलेली आहे। प्रश्न का निर्माण झाला होता, तर जळगाव नागपूर या विद्यापीठांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेमुळे प्रश्न निर्माण झाला होता। ही तीन विद्यापीठच एमसीक्यू ऑफलाईन पण एमसीक्यू परीक्षा घेत होती, ती मागं आहे। ह्या सगळ्या शासनाचा निकाल येईपर्यंत आपल्या अर्ध्यापेक्षा अधिक परीक्षा होऊन जातील। आणि मग या निवेदनामध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे हे निवेदन तुम्ही पाहू शकता। हे कल्पेश यादवने हे केलेलं आहे। कल्पेश यादवचा हे ट्विटरवर त्यांनी हे भेटलेले फोटो वगैरे हे आलेले आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकाकर्त्यांची बाजू ऐकण्यासाठी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली। विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये एक समानता यावी, तसेच इतर मुद्दे सरकारकडे मांडलेले आहेत, लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे। हे त्यासाठीचं हे प्रूफ आहे। त्यानंतर हे ते पत्र आहे, यांनी संघटनेने मानेंना दिलेलं, त्यांची नावं आहेत त्यामध्ये। तर अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे। पण आपण आता हा लढा दिला पाहिजे यावर लक्ष ठेवून राहिलं पाहिजे। पण आपल्या परीक्षा चालू झालेल्या आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा काय झालेला आहे, तर यामध्ये तासाला 15 मिनिट वाढून मिळालेली आहेत। क्वेश्चन बँक आहे आपल्याला, एकदम पेपर अत्यंत सोपे आहेत। आणि डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न कशी लिहावीत याबद्दलची चर्चा आपण आपल्या चॅनलवर केलेली आहे। महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण व्हिडिओ बनवलेली आहेत, आणि म्हणून पॉलिटिकल सायन्समध्ये कुठलाही विद्यार्थी नापास होणार नाही याची खात्री घ्या। आणि आपण परीक्षेला साठी डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करायला लागा, अभ्यासाची तयारी करा आणि परीक्षा द्या। आता ह्या एमसीक्यू होतील का, हे होतील का, आता अरे परीक्षा चालू झाल्यावर आता अजून काय प्रश्न विचारता। त्यामुळं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। ज्यांच्या एक समानता असावी यासाठी तुम्ही लढा द्या। एक समानता कारण एमसीक्यूमध्ये अधिक मार्क मिळतात, डिस्क्रिप्टिव्हमध्ये कमी मार्क मिळतात, हे खरं आहे। पण आता परीक्षा चालू झालेली आहे तेव्हा यामध्ये काही फारसा बदल होणार नाही, त्यामुळं परीक्षेवर लक्ष एकाग्र करून परीक्षा द्या। धन्यवाद। या चॅनल नेव्याने आल चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थ्यांना चॅनल शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।